गेल्या 22 दिवसापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी होम हवन देखील केलं। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील नियोजित MIDC साठी जमीन देण्यास काही शेतकऱ्यांनी विरोध केला असून संबंधित शेतकऱ्यांचे 7-12 उतार्यावरील औद्योगिक वसाहतीचं नाव कमी करून द्यावं। या मागणीसाठी मंद्रूप मध्ये गेल्या 23 दिवसांपासून शेतकरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करतात। हा विषय मार्गी लागावा तसेच लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सद्बुद्धी मिळावी यासाठी होम हवन करण्यात आलाय। ओम सुभाष देशमुखाय नमः। ओम जिल्हाधिकारी नमः। ओम जिल्हाधिकारी नमः। ओम प्रांताधिकारी नमः। ओम प्रांताधिकारी नमः। यावेळी बोलताना युवा शेतकरी अनिल जोडमोठे म्हणाले की मंद्रूप येथील नियोजित MIDC साठी भूसंपादनाच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्यात, मात्र 166 शेतकरी हे जमीन देण्यास विरोध करतात। अगोदर विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या उतार्यावरील MIDC चं नाव कमी करा, शेतकऱ्यांचं जीवन हे शेतीवर अवलंबून आहे। उतार्यावर MIDC साठी आरक्षित क्षेत्र असल्याने शेतीचे खरेदी विक्री करताना आणि बँकेचं कर्ज काढताना अनेक अडचणी येत आहेत। शिवाय शेतकऱ्यांचे सहमती नसतानाही 7-12 उतार्यावर MIDC चं नाव लावून शेतकऱ्याला त्रास देण्याचं काम सुरू आहे। जोपर्यंत उतार्यावरील नाव कमी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील। आमचा प्राण पणाला लावू पण मागे हटणार नाही असा पवित्रा या आंदोलकांनी घेतलाय। आम्हाला कुठलंही आश्वासन नाही भेटलं तर आम्ही आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करू आणि प्रशासनाला भी कळवण्यात मी भाग पाडू। काल तुम्ही बघितलात की कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं आपण सर्व शेतकऱ्यांना बोलवून आवाहन करून यज्ञाचं या ठिकाणी नियोजन आपण केलेलं आहे। यापुढे ह्याच्यापेक्षा जास्त किंवा मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी येणार आहेत। प्रतिनिधी शिवराज मुगळे, न्यूज टुडे 24, सोलापूर।